नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। विषय गणित। प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा। तर खाली कोणाचे माप कोणाचे प्रकार दिले आहेत त्यांचे तुम्हाला योग्य जोड्या लावायचे आहेत। तर पहिला माप आहे 240 अंश, तर 180 अंश ते 270 अंश दरम्यानच्या मापाला आपण प्रविशाल कोण असे म्हणतो। दुसरा आहे 180 अंश, तर 180 अंश कोणाच्या मापास आपण सरळ कोण असे म्हणतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक दुसरा, खालील चौकटीत दिलेल्या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिहा। 1 ऋण 5 चौकट धन 5, तर ऋणसंख्येपेक्षा नेहमी धनसंख्या ही मोठी असते म्हणून चौकटीत योग्य चिन्ह लिहायचे आहे। दुसऱ्या संख्या आहेत 7 चौकट ऋण 8, तर 7 ही संख्या मोठी आहे म्हणून चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे। प्रश्न तिसरा, संख्या रेषेवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहा। तर खाली दिलेली संख्या रेषा पहा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो 1 पूर्णांकाच्या इथं खाली पाहू शकता की 5/5 आहेत, म्हणजे छेद 5 आहे। तर ए बिंदूच्या खाली 3/5 व बी बिंदूच्या खाली 7/5। प्रश्न चौथा, चौकोन ABCD काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर प्रथम तुम्हाला चौकोन ABCD काढायचा आहे। तर सम्मुख कोणाच्या जोड्या पाहूया। कोण ABC व कोण ADC 3 अक्षरी कोणाचे नाव लिहिले आहेत। तुम्ही 1 अक्षरीही कोणाची जोडी लिहू शकता। उदाहरणार्थ अंडरलाईन केलेलं पहा की कोण B व कोण D। दुसरी जोडी आहे कोण BAD व कोण BCD। तुम्ही 1 अक्षरी नावसुद्धा लिहू शकता, कोण A व कोण C। 2 चौकोनाच्या कर्णाची नावे। तर चौकोनाचे कर्ण आहेत कर्ण AC व कर्ण BD। प्रश्न 5वा, खालील उपप्रश्न सोडवा। 1 48 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढा। तर लसावी आणि मसावी काढण्यासाठी आपण मूळ अवयव पद्धत वापरणार आहोत। तर प्रथम दिलेल्या संख्येचे अवयव काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता 84 चे अवयव काढूया। 42 × 2 84, 21 × 2 42, 7³ 21, 7 × 1 7। तर याप्रमाणे मूळ अवयव काढून झालेले आहेत। आता आपण आडव्या मांडणीत ते लिहून घेऊया। 48 = 2 × 2 × 2 × 2 × 3, 84 = 2 × 2 × 3 × 7। आता आपण 48 व 84 यांचा मसावी काढूया। तर प्रथम आपण या दोघांमधील सामायिक विभाजक लिहूया। या दोघांमधील सामायिक विभाजक आहेत 2 × 2 × 3। तसा या तिघांचा गुणाकार केला असता गुणाकार येतो 12, म्हणजेच 48 व 84 मसावी 12 आहे। आता आपण 48 व 84 लसावी काढूया। तर लसावी काढताना प्रथम आपण जे सामायिक अवयव आहेत ते लिहून घेतो। तर 2 × 2 × 3 आणि उरलेले जे अवयव आहेत ज्यांना मी वर्तुळ केलं आहे, तुम्ही पाहू शकता हे उरलेले अवयव आहेत, तेही लिहायचे आहेत लसावी काढताना। तर 2 × 2 × 7 या सर्वांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। 2 × 2 = 4 4 × 12 12 × 24 24 × 48 × 7, तर 48 × 7 उत्तर येतो 336। तर 48 व 84 लसावी आहे 336। 2 पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा। तर या गणितात आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे। तर पहिली राशी आहे 25 लिटर भागिले 10 लिटर, तर आपल्याला 25 व 10 भाग जाईल अशी सारखी संख्या घ्यायची आहे। तर वरती आणि खाली आपण 5 भागाकार केलेला आहे, कारण 5 दोन्ही संख्याला भाग जातो। तर 5 × 5 = 25 × 5 × 2 = 10, तर उत्तर आलेलं आहे 5×2 = 3।
7 सेंटीमीटर लांबीचा रेघ पी क्यू काढून कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने दुभागा। आपल्याला 7 सेंटीमीटर लांबीचा रेघ काढून कंपास व पट्टीच्या सहाय्याने दुभागायचा आहे। तर सर्वप्रथम आपण पट्टीच्या सहाय्याने 7 सेंटीमीटर लांबीचा रेख पी क्यू काढूया। तुम्ही पाहू शकता की प्रथम आपण रेख काढून घेतलेला आहे। आता कंपासमध्ये अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त माप घ्यायचं आहे। निम्म्या रेषाखंडापेक्षा जास्त माप घेऊन वरती खालती कंस करायचा आहे आणि तोच माप घेऊन दुसऱ्या बिंदूवरून कंस करायचे आहेत। हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदलेले आहेत तिथे आपण बिंदू दर्शवूया, जेणेकरून हे दोन्ही कंस आपल्याला जोडायला सोपे जातील। अशा रीतीने आपण पट्टीच्या सहाय्याने व कंपासच्या सहाय्याने रेषाखंड दुभागलेला आहे, रेषाखंडाला नाव देऊया आपण पी क्यू। तर अशा रीतीने तुम्ही 7 सेंटीमीटर लांबीचा रेघ काढून तो पट्टीच्या सहाय्याने व कंपास पट्टीच्या सहाय्याने दुभागायचा आहे। 4, 12, 23, 36, 48, 52, 57, 47, 35 संख्यामधून 3 विभाज्य असणाऱ्या संख्या शोधा। तर या ठिकाणी तुम्हाला 3 विभाज्य असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत, म्हणजेच 3 भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत। तर या ठिकाणी आपण 3 विभाज्यतेची कसोटी वापरूया। तर 3 विभाज्यतेची कसोटी कोणती? तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या संख्येला 3 भाग केल्यास त्या संख्येला 3 भाग जातो। आता उदाहरणार्थ पहिली संख्या आहे 12, तर 12 या संख्येतील जे 2 अंक आहेत 1 आणि 2 यांची बेरीज 3 येते, ते 3 ला 3 भाग जातो, म्हणून 3 विभाज्य संख्या आहेत 12। त्याचप्रमाणे 36, 48, 57। प्रश्न क्रमांक 6, खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा। 1, अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो। जर तो दररोज 6 फेऱ्या 3.252 किलोमीटर अंतर चालतो तर तो एका फेरीत किती अंतर चालतो? तर अरमानने 6 फेऱ्यात चाललेले जे अंतर आहे ते आहे 3.252 किलोमीटर। तर अरमान एका फेरीमध्ये चालणारे जे अंतर आहे ते काढायचे आहे, तर त्यासाठी आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागेल। तर 3.252 / 6 केले असता उत्तर येते 0.542, म्हणजेच अरमान एका फेरीत 0.542 किलोमीटर अंतर चालतो, म्हणजेच तो 542 मीटर अंतर चालतो। दुसरा प्रश्न, 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे, तर अशा 3 चॉकलेटची किंमत किती? तर 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे, तर आपल्याला एका चॉकलेटची किंमत काढण्यासाठी 25/5 करावे लागेल। तर भागाकार केला असता उत्तर आले आहे 5 रुपये, म्हणजेच एका चॉकलेटची किंमत 5 रुपये आहे। आता आपल्याला एका चॉकलेटच्या किमतीवरून 3 चॉकलेटची किंमत काढायची आहे, तर आपल्याला या ठिकाणी गुणाकाराची क्रिया करायची आहे। तर 5 × 3 केले असता उत्तर येते 15 रुपये, म्हणून जी 3 चॉकलेटची किंमत ही 15 रुपये आहे। 3, एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? तर राहुलला एका परीक्षेत 800 पैकी 720 गुण मिळाले आहेत, तर त्याला 1% गुण मिळाले असे आपण समजू। तर आपण मांडणी करूया की 100 पैकी त्याला एक्स टक्केचा अर्थ काय की त्याला भागिले 100, तर 1/100 बरोबर 800 पैकी 720। तर या ठिकाणी भागिले 100 आहेत, म्हणून दोन्ही बाजूला आपण गुणिले 100 करू। तर 1/100 × 100 बरोबर उजवीकडेही तीच क्रिया करू, 720/800 × 100। तर डावीकडे तुम्ही पाहू शकता 100 आणि 100 ते गेले आहे, तर शिल्लक राहिलेला आहे एक्स। तर आपण प्रथम दोन्हीकडे 0 कट करूया, दोन्ही 8 × 1 = 8, 8 × 9 = 72, 0 कट झाला। तर इथे एक्स बरोबर 90%, म्हणजेच राहुलला परीक्षेत 800 पैकी 720 गुण म्हणजेच 90% मिळाले। तर अशा रीतीने तुम्ही गणित सोडवू शकता। तर असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। थँक्यू।